तर मुंबईच्या याच उपनगरातील बोरिवली पूर्वेमधील देवीपाडा मैदानातून आपल्याशी थेट संवाद साधतायत आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर, आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेले आहेत। मनोज, देवीपाडा मैदानामध्ये खूप मोठी जय्यत तयारी केलेली आहे, काय आहे तिथे सध्या चालू? नक्कीच जान्हवी, आपण बघितलं तर आज संपूर्ण बाळगोपाल बाळगोपाळ हे आता सज्ज झालेले आहेत। आपण बघू शकता की सर्वात उत्साहामध्ये हा दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे। सर्व त्यामध्ये आपण महिला गोविंदा पथक असू दे, तसेच पुरुष गोविंदा पथक असू दे, तसेच बाळगोपाल पथक, सर्व गोविंदा पथके आता सज्ज झालेले आहेत आणि सर्व आपण बघितलं तर मुंबई नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उत्सव साजरा केला जातो। आणि आपण बघितलं तर आता आपण बोरोली येथील माघाटणे येथे आहे, आपण बघू शकता की सुंदर अशी तयारी करण्यात आलेली आहे। ही भव्य दिव्य अशी दहीहंडी इकडे लावण्यात आलेली आहे। तसंच या ठिकाणी आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात बॅनर देखील लावण्यात आलेले आहेत। तसंच आपण बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देखील बॅनर लावण्यात आलेले आहेत। अशी भव्य अशी दहीहंडी ह्या ठिकाणी साजरी केली जाणार आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी सेलिब्रिटी पण येणार आहेत, त्यामध्ये आपण बघितलं तर करिश्मा कपूर असेल, तमन्ना भाटी असेल, तसेच सनी देव असेल, असे मोठमोठे सेलिब्रिटी या ठिकाणी येणार आहेत। आणि आता आपल्याबरोबर आयोजक आहेत या ठिकाणचे, आपण त्यांच्याशीच बोलूया जे प्रकाश सुर्वे यांचे बंधू आहेत। कशा प्रकारे या ठिकाणी ही तयारी करण्यात आलेली आहे? साहेब, सकाळपासून तयारी जोरात चालू आहे। आमदार प्रकाश सुर्वे यांच्या तर्फे दहीहंडी महोत्सव आहे, 10 वाजल्यापासून चालू होणार आहेत सर्व मंडळाची, त्यासाठी सर्व चालले तयारी। किती पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे? 55,55,550। कोणकोण सेलिब्रिटी या ठिकाणी येणार आहेत? आई आता करिश्मा कपूर आहे, अजून तिची तर आपण बघू शकता की बोरिवलीतील माघाटणे येथे सुंदर अशी भव्य अशी दहीहंडी इकडे साजरी केली जाणार आहे। आणि आपण बघितलं तर संपूर्ण ठिकाणी आता सर्व दहीहंडी पथके आता सज्ज झालेले आहेत आणि आपण सर्वत्र ठिकाणी एकच आवाज ऐकणार आहे, बोल बजरंग बली की जय, हाच आवाज एकत्र सर्वत्र आज गुंजणार आहे। आणि आपण बघू शकता या ठिकाणी अशी सुंदर तयारी करण्यात आलेली आहे। तसंच दहीहंडी पथक जशा येतात आणि त्यांच्यावरती पाणी ओतून त्यांचं स्वागत केलं जातं, पण आज वरून राजा हा सकाळपासूनच बरसत आहे, त्यामुळे गोविंदा पथकांना मोठा आनंद होणार आहे। तसंच या ठिकाणी क्रेन देखील बोलवण्यात आलेली आहे, जेणेकरून जे वरचे थर असतात त्यांना सुरक्षा देण्यासाठी ही क्रेन बोलवण्यात आलेली आहे। त्यांच्या जे वरचा सर्वात जो थर आहे त्याला हार्नेस लावलं जाणार आहे आणि त्याच्या सुरक्षेसाठी ही क्रेन देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे, त्यामुळे कोणतीही दुर्घटना या ठिकाणी होणार नाही। आणि आपण बघू शकता की संपूर्ण मैदानामध्ये संपूर्ण फ्लॅग्स लावण्यात आलेले, त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील फ्लॅग्स लावण्यात आलेला आहे, मोठे फ्लॅग्स लावण्यात आलेले आणि त्यांची देखील हजेरी या ठिकाणी असणार आहे। संध्याकाळी हे प्रकाश सुर्वे यांच्या या दहीहंडीसाठी हे सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील या ठिकाणी दाखल होणार आहेत। तसेच आपण बघितलं तर ॲक्ट्रेस देखील या ठिकाणी, अभिनेते देखील दाखल होणार आहेत आणि भव्य दिव्य असा हा दहीकाळाचा महोत्सव हा साजरा केला जाणार आहे। जी मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल। बोरिवली पूर्वेमध्ये देवीपाडा मैदानामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या माध्यमातून सगळ्यात मोठ्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून तिथली माहिती देखील घेतली आहे।